झी 24 तास एक पाऊल पुढे. मराठीचा कायवार घेऊन लढणाऱ्या शिवसेनेलाच मराठी भाषेचं किती वावडं आहे याचा प्रकार एक मुंबईत उघड झालाय. तांडेव इथल्या शिवसेनेच्या एका शाखेनं शिवजयंती साजरी करण्यासाठी लागणारा निधी गोळा करण्यासाठी चक्क इंग्रजीत मजकूर छापलाय. मनसेनं ही संधी साधत शिवसेनेच्या दुटप्पीपणावर जोरदार टीका केली. शिवसेनेच्या स्थापनेपासून मराठीचा मुद्दा अजेंड्यावर ठेवून बाळासाहेब ठाकरेंनी राजकारण करत शिवसेना मराठी माणसाच्या मनामनात रुजवली. पण आता राजकीय स्वार्थासाठी शिवसेनेलाच मराठीचं किती वावडं आहे हे ताडदेव इथल्या शिवसैनिकांनी दाखवून दिलंय. इथल्या शिवसेनेच्या शाखा क्रमांक 212 शिवजयंती साजरी करण्यास लागणारा निधी गोळा करण्यासाठी चक्क इंग्रजीतून पत्रक छापलंय. शाखा प्रमुख किरण बाळसराफ यांनी आपल्या लेटर पॅडचा यासाठी वापर केलाय. पत्रकाच्या वरच्या भागात मराठीत आपली माहिती आणि खाली मजकुरात मात्र एकही मराठी शब्द न वापरता इंग्रजीमध्ये मजकूर. वर्षभरात केलेल्या कामाचा आढावाही त्यांनी इंग्रजीमध्येच घेतलाय. ताडदेव भागात अमराठी लोक जास्त असल्यानं इंग्रजीत पत्रक छापल्याची सारवासारव शाखा प्रमुखांनी केली. विभागात अमराठी लोक पुष्कळ आहेत. त्यांना आपण जे मराठीत लिहिल्याचे पार्श कळत नाही त्याचा मी काय करू शकत नाही. पण माझा आज आम्ही एक लेटर छापलेलं आहे ते मराठीतून छापलेलं आहे आणि बाकीचे लेटर आहेत ते इंग्लिशमध्ये छापडले. असे दोन लँग्वेजमध्ये आपण लेटर छापलेले आहेत. मराठीच्या मुद्द्यावरून शिवसेनेशी लढणाऱ्या मनसेच्या हातात यानिमित्तानं आयतच कोलित मिळाल्यानं त्यांनी शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतला. ज्या मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसासाठी आदरणीय शिवसेनाप्रमुखांनी जी सूचना काढली होती त्याची आठवण मला वाटतं आत्ता शिवसैनिकांना राहिले की नाही आहे आणि शाखाप्रमुखाला पण राहिलेलं नाही आहे. शिवसेनेचं शाखाप्रमुख म्हणजे एक मूळ फाउंडेशन पद असतं. ह्या शाखाध्यक्षालाच लक्षात येत नाही की आपण कुठल्या पद्धतीने पत्र काढायचं. ज्या मराठी अजेंड्यासाठी शिवसेना प्रसिद्ध होती त्या हेतूलाच हरताळ फासण्याचा हा प्रकार असल्यानं सामान्य शिवसैनिकांमध्ये नाराजीची भावना आहे. मराठीच्या भल्यापेक्षा राजकारणासाठी अमराठी लोकांना कुरवाळण्याच्या अशा प्रकारामुळेच मनसेला मराठीचा मुद्दा हायजॅक करण्यात यश येत आहे. झी 24 तास कृष्णात पाटील, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.